कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण या संपणाऱ्या वाटेबरोबरच जन्मणारी एक नवीन पहाट असते. जन्मणारी एक नवीन पहाट असते. तेव्हाचा हा निरोप समारंभ आपल्या सर्वांसाठी संपणारी वाट न करता उज्ज्वल भवितव्याची पहाट करावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. आगतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी श्रद्धा जगताप आपल्या सर्वांचं आजच्या या निरोप समारंभामध्ये स्वागत करते. मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट. निरोप घेतला तरी सुद्धा आपुलकीचं नातं हवं. निरोप घेतला तरी सुद्धा आपुलकीचं नातं हवं. आपल्या माणसांच्या हृदयात आपले एखादं हवं, आपले एखादं हवं. आज आपण सर्वजण बारावीच्या निरोप समारंभासाठी जमलेला आहे. बारावीनंतर आपण प्रत्येक जण आयुष्यात एका नव्या टप्प्यामध्ये प्रवास करणार आहात. या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी व आपल्या सर्वांना एक निरोप देण्यासाठी आज ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आज आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमधून जरी निरोप घेतला तरी आपल्या सर्वांच्या आठवणी ह्या आपल्या क्लासच्या हृदयामध्ये कायम तशाच राहतील. आज प्रजासत्ताक दिन. खरं तर सरांनी आजचा कार्यक्रम खूप सुंदर मुहूर्तावर ठेवलेला आहे. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरी केला जातो. भारतीय राज्यघटना संविधान समितीने 26 जानेवारी 1949 रोजी संविधान सभेमध्ये स्वीकारण्यात आली. 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना अंमलात आणण्यात आली. सलाम करा या तिरंग्याला जो तुमची शान आहे. सलाम करा या तिरंग्याला जो तुमची शान आहे. मान याचा नेहमी उंच ठेवा जोपर्यंत प्राण आहे, जोपर्यंत प्राण आहे. भारत माता की जय. जोरात आवाज द्या, भारत माता की जय. अशा या उत्साहपूर्ण घोषणेनंतर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. ज्योत देवते समतेची त्यागाची स्वातंत्र्याची. ज्योत देवते समतेची त्यागाची स्वातंत्र्याची. ज्योत देवते क्रांतीची आणि समर्पणाची. ध्वज प्रतीक बलिदान शांती समृद्धीचे प्रतीक. गतिमानतेचे एकतेचे. एक छोटीशी ज्योत पण आपल्याला किती काही शिकवते. स्वतःच्या तेजाने अंधकार दूर करते. म्हणून आदर्श गावात त्या ज्योतीचा आयुष्यात कितीही दुःख आली तरी न डगमगता ज्योतीप्रमाणे देवता राहिलं पाहिजे. वातावरणामध्ये मंगलमय तारणे आणण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण विद्येची देवता असलेल्या सरस्वती मातेचे पूजन करणार आहोत व दीप प्रज्वलन करणार आहोत. तर सर्व मान्यवरांना अशी मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे.